त्याला आपण ते कोणा का म्हणतो, त्याला तीन कोण आहे कुठले, आता ह्या कोणाने आले, आपण ह्या बुरजा दुसऱ्या बुरजा गेलो तर आपल्याला दुसरा बी कोण दिसतो, तिसऱ्या बुरजा गेलो तर आपल्याला तिसरा बी कोण दिसतो, तीन कोणामुळे त्रिकोण असल्यामुळे आपण ती कोण म्हणतो, तर गावाचं नाव बी आपलं म्हणजे ती कोण आपल्याला त्या तीन कोण याचं नाही सात वितनगड नाव आहे. या गडावरनं साधारण तुम्हाला लोहगड, विसापूर, तुंग, पूर्णा डॅम, मोरली डॅम, हटसी डॅम आणि आपल्या झेंडादोसपासून आपल्याला शेगड, तोरणा आणि राजगड, साधारण सहा गड आपल्याला आणि हा धरून सात सात गड असे सहा सात गडांचा काय चालते हे एक लक्ष ठेवण्याचा चौकी होता. अच्छा, पाणी हा जी सुरतची जी लुटांडी होती ती लोहगड आठवली होती. अच्छा, तर इथून सिंहगड तोरणावर म्हणजे त्या काळात म्हणजे मॉबल सिस्टम नव्हती महाराजांच्या काळामध्ये, मग ते काय करायचे सातगडांच्या गवताचे गंज वगैरे करायचे आणि त्या पिटून की म्हणजे सफेद प्रकारचा जाणवला की समजायचे की बा युद्धाचं वातावरण आणि लाल प्रकारचा जाणवला की समजायचे की बा शांत वातावरण, त्यांचा तो मेसेज असायचा. महाराजांच्या काळामध्ये म्हणजे लोक एवढी टेक्निकल होती की सफेद प्रकारचा बा सिंहगड तोरणावर चाललाय मग युद्धाचं वातावरण, लाल प्रकारे शांत असा त्यांचा तो मेसेज, तेव्हा मरण्याच्या स्पर्धा होत्या महाराजांच्या काळात. आणि ते खाली पण मी वाचलो जे नेताजी पालकर होते ना, तर त्या नेताजी पालकरांनी हा गड जास्त सांगितलं आणि त्यांचं वास्तव्य जास्त, संभाजी आणि अकबराची पिढी तेच झाली. हा, त्यांच्यानंतर नेताजी पालकर. तर ही आमची तिकोणा फोर्टची माहिती आमच्या गडरक्षकांनी थोडी सांगितली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे नितांत आभारी आहोत. तुमच्याकडे धन्यवाद.